फ्रेंड्स प्रायोग इन्स्टिट्यूट या एज्युकेशन चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे भारतीय राज्यघटनेचा अभ्यास यामध्ये राज्यसेवा पूर्व आणि मुख्य यांच्यासाठी अभ्यास करणाऱ्यांसाठी आपण खास एक लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे त्यातलं सत्व लेक्चर आजचं आहे यापूर्वीचे लेक्चर जे आहेत ते तुम्ही या ठिकाणी प्रयोग इन्स्टिट्यूट अंडरस्ट्रोक पॉलिटी किंवा राज्य घट राज्यशास्त्र या प्लेलिस्टवरती जाऊन चॅनलच्या पेजवरती जाऊन तुम्ही ते पाहायचे आहे ठीक आहे आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लेटेस्ट अपडेटसाठी ठीक आहे आता यामध्ये आपण नागरिकत्व हे पाहणार आहोत ओके तर नागरिकत्वाच्या टॉपिकला आपण लगेच सुरुवात करूया आता नागरिकत्व जे आहे हे खास करून आपण लक्षात घ्यायचं एक भारतीय नागरिकत्व असतं आणि एक परकीय नागरिकत्व असतं असे दोन प्रकारचे लोक असतात मग दोन प्रकारच्या भारतामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत त्यामध्ये परकीय नागरिकत्व असलेले आणि ना भारतीय नागरिकत्व असलेले ठीक आहे आता भारतीय नागरिकत्व म्हटलं तर आपल्याला लगेच लक्षात येईल की आपल्या देशातील पूर्ण सदस्य त्यांना असतं पूर्ण सदस्यत्व त्यांना मिळालेलं असतं राजकीय असतील किंवा नागरी असतील हे हक्क त्यांना उपभोगता येत असतात ठीक आहे तर जे परकीय नागरिक आहेत हे परकीय नागरिकांना मात्र त्या ठिकाणी सर्व राजकीय हक्क किंवा नागरी हक्क हे उपभोक्ता येत नाहीत जसे भारतीय नागरिकांना उपभोक्ता येतात तसे थी, ठीक आहे मग परकीय नागरिकत्वाचे सुद्धा त्यामध्ये दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतात एक आहे की भारताचा मित्र राष्ट्र जो आहे त्या देशातील परकीय नागरिक आणि भारताचे जे शत्रू राष्ट्र आहेत त्या देशातील परकीय नागरिक ठीक आहे मग मित्र राष्ट्रांना मित्र राष्ट्रातील जे परकीय नागरिक आहेत त्यांना थोडे जास्त हक्क किंवा अधिकार हे शत्रू राष्ट्रातील परकीय नागरिकांपेक्षा हे जास्त मिळत असतं ओके म्हणजे त्या ठिकाणी आपण उदाहरणार्थ लक्षात घ्यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी अटक किंवा ताब्यात घेणे याविरुद्ध संरक्षण मिळत नाही पहा कलम बावीसनुसार शत्रु राष्ट्रातील परकीय नागरिकांना ठीक आहे तर ते मित्र राष्ट्रातील परकीय नागरिकांना ते त्या ठिकाणी मिळत असतं हे त्याचं उदाहरण आपण थोडक्यात लक्षात घेऊ शकतो आता या नागरिकांमध्ये परकीय नागरिक असतील किंवा भारतीय नागरिक असतील यांना काही विशेष हक्क या ठिकाणी भारतीय राज्यघटनेने दिलेले आहेत जसं भारतीय नागरिक जे आहेत या भारतीय नागरिकांना भारती खास करून परकीय नागरिकांपेक्षा अधिक विशेष हक्क त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत आता ते कोणते कोणते -कौन आहेत ते, ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत त्यामध्ये कलम पंधरा आहे यामध्ये धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्याविरुद्धचा हक्क त्या ठिकाणी कलम पंधरामध्ये दाखवण्यात आलेला आहे जो विशेष हक्क भारतीय नागरिकांनाच मिळत आहे परकीय नागरिकांना ते दिलेले नाही आहेत कलम सोळामध्ये आहे सार्वजनिक नोकऱ्यांच्या बाबतीत समान संधीचा हक्क आहे कलम एकोणावीसमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे भाषण स्वातंत्र्य आहे एकत्र येणे संचार करणे संघटन करणे व्यवसाय करणे आणि कोठेही भारतामध्ये वास्तव्य करणे हे त्या ठिकाणी कलम एकोणावीसमध्ये दिले गेलेले विशेष हक्क विशेष हक्क आहेत कलम एकोणतीसमध्ये सांस्कृतिक हक्क आहेत कलम तीसमध्ये शैक्षणिक हक्क आहेत आता लोकसभा आणि विधानसभा यांची निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा हक्क भारतीय नागरिकांनाच आहे परकीय नागरिकांना नाही आहे तसंच संसद आणि विधानसभा यांची निवडणूक लढवून सदस्यत्व मिळविण्याचा हक्क देखील परकीय नागरिकांना नाही आहे भारतीय नागरिकांनाच आहे आणि सार्वजनिक पदं असतील तसं राष्ट्रपती उपराष्ट्रपती उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील राज्यपाल असेल भारताचा महान्यायवादी असेल महाधिवक्ता असेल ही सर्व सार्वजनिक पदे धारण करण्यासाठी भारतीय नागरिकच त्या ठिकाणी पात्र आहेत ओके आता सर्व हक्क जे आहेत या हक्कांच्या सोबत त्या ठिकाणी कर्तव्यसुद्धा भारतीय राष्ट्रपती या नागरिकांचे आहेत त्यामध्ये दे टॅक्स देणे असेल किंवा राष्ट्रध्वजाचा राष्ट्रगीताचा मान राखणे असेल किंवा देशाचं रक्षण करणे असेल ठीक आहे आता राष्ट्रपतीच्या बाबतीमध्ये जर विचारात घेतलं तर एक लक्षात घ्यायचं आहे की भारतामध्ये राष्ट्रपतीपदासाठी जन्माद्वारे आणि वास्तव्याद्वारे त्या ठिकाणी राष्ट्रपतीपद पात्र करता येतं भारतीय नागरिकांना मात्र अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी जन्माने नागरिक असलेली व्यक्तीच अध्यक्षपदासाठी पात्र असते वास्तव्याने त्या ठिकाणी दुसऱ्या देशातील कुठली एखादी व्यक्ती त्या ठिकाणी नागरिक म्हणून जर बनली त्या देशाची तर त्यांना राष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी होता येत नाही हे त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे पण भारतामध्ये तसं नाही आहे जन्माने भारतीय असलेली व्यक्ती आणि वास्तव्याने नागरिक झालेली जी व्यक्ती आहे ती राष्ट्रपतीपदासाठी त्या ठिकाणी पात्र आहे हे आपण आवर्जून या ठिकाणी लक्षात घ्यायचंय आता यामध्ये घटनात्मक तरतुदी जर बघायच्या म्हटल्या तर आपल्याला राज्यघटनेमध्ये भाग दोनमध्ये मध्ये कलम पाच ते अकरा हे नागरिकत्वाशी संबंधित कलम त्या ठिकाणी दिले गेलेले आहेत ज्यावेळेस घटना लागू झालेली होती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी त्यावेळेस त्यामध्ये कसल्याही पद्धतीची तरतूद किंवा कोणत्या व्यक्ती भारताच्या नागरिक झाल्या हे त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे फक्त घटना लागू झाली त्यावेळेस फक्त कोण भारताचं नागरिक होईल हेच सांगितलेलं आहे यामध्ये कायदा लागू झाल्यानंतर नागरिकत्व मिळविणे किंवा कोणाचं नागरिकत्व काढून घ्यायचं याच्या काही तरतुदी केलेल्या नव्हत्या मग याच्यासाठी नागरिकत्वासंदर्भात एक कायदा करण्यात आला आणि संसदेनं नागरिकत्व अधिनियम एकोणावीसशे पंचावन्न जो होता तो त्या ठिकाणी पारित केलेला होता ओके आता या सर्व गोष्टींमध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे कलम पाचपासून ते कलम अकरापर्यंत आपल्याला हे कलम व्यवस्थित माहीत होणं आवश्यक आहे ओके आता बरेच लेक्चर्स जे आहेत त्यामध्ये हे कलम त्या ठिकाणी सांगितलं जातं आणि नागरिकत्वाबद्दलचा विषय संपविला जातो पण आपण त्या ठिकाणी मुख्य परीक्षेसाठी तयार होतोय आपण म्हणजे आपल्याला प्रत्येक संकटाशी सामना करायचा आहे कुठल्याही प्रश्नाला आपल्याला उत्तर द्यायचं आहे तर त्यासाठी आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी थोडस व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचे असले पाहिजेत ओके तर त्यामध्ये पहा राज्यघटनेनुसार चार प्रकारच्या व्यक्ती भारताच्या नागरिक होत असतात मग आता चार प्रकारच्या व्यक्ती कुठल्या कुठल्या भारताचे नागरिक होऊ शकतात तर त्यामध्ये जी व्यक्ती भारतात वास्तव्य करीत असेल नंतर जी व्यक्ती पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेली असेल किंवा भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झाली आणि पुन्हा पाकिस्तानातून भारतात आलेली आहे, भारता आहे अशी व्यक्ती आणि पुन्हा नंतर जन्म अविभाजित भारतामध्ये झालेला आहे किंवा असे काही व्यक्ती असतात की त्यांचा जन्म किंवा त्यांच्या आईवडिलांच्यापैकी एकाचा जन्म किंवा आजी आजोबांपैकी एकाचा जन्म अविभाजित भारतामध्ये झाला असेल व जी आता सामान्यपणे भारताच्या बाहेर देशामध्ये वास्तव्य सध्या ती करत आहे आणि अशी व्यक्ती त्या ठिकाणी कलम आठनुसार ती भारतीय नागरिकत्व बनण्यासाठी नोंदणी करून भारतीय नागरिकत्व होऊ शकत असते ठीक आहे तर या ठिकाणी थोडंसं आपण परत एकदा मी रिपीट करतो की राज्यघटनेनुसार घटनेची ज्यावेळेस अंमलबजावणी होत होती त्यावेळेस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे चार जे कलम दिलेले आहेत या चार कलम चार व्यक्ती ज्या आहेत चार प्रकारच्या त्या भारतीय नागरिक भारताच्या नागरिक बनल्या ठीक आहे आता त्याच्यानंतर पुढे कोणत्या नागरिक बनल्या ते आपण पुढे बघूया भारताचे वास्तव्य म्हणजे जी व्यक्ती भारतामध्ये वास्तव्य करीत असेल आणि तीनपैकी कुठलीही एक अट त्या ठिकाणी ती पूर्ण करत असेल तर कलम पाचनुसार ती भारतातील नागरिक समजली जा जाईल एक तर तिचा जन्म भारतात झालेला असेल दुसरं तिच्या आईवडिलांपैकी एकाचा जन्म भारतात झाला असेल किंवा तिसरी गोष्ट राज्यघटना लागू होण्यापूर्वीचे पाच वर्ष सामान्यपणे भारतात ती वास्तव्य करीत असेल अशा तीनपैकी एक कुठली तरी अट त्या ठिकाणी जर पूर्ण होत असेल तर ती व्यक्ती भारतात वास्तव्य करीत असेल आणि नागरिकत्व मानली जाईल पुढे दुसरी गोष्ट होती की जी व्यक्ती पाकिस्तानातून भारतामध्ये स्थलांतरित झालेली आहे मग तिचा जन्म किंवा तिच्या आईवडिलांपैकी एकाचा किंवा आजी आजोबांपैकी एकाचा जन्म हा अविभाजित भारतामध्ये झालेला असेल अविभाजित भारत म्हणजे कुठला तर भारत आणि पाकिस्तान ज्यावेळेस संयुक्तपणे एकत्र होता बांगलादेश सहित त्यावेळेस तर ठीक आहे तर ती व्यक्ती पुढीलपैकी एक अट पूर्ण करत असेल त्यामध्ये दोन अट दिलेल्या आहेत कलम सहामध्ये एक तर पहिली म्हणजे कुठली तर एकोणावीसशे एकोणावीस जुलै एकोणावीसशे अठ्ठेचाळीस पूर्वी भारतात जर ती स्थलांतरित झालेली असेल आणि स्थलांतरित झाल्यापासून सामान्यपणे भारतात वास्तव्य करीत असेल ठीक आहे म्हणजे स्थलांतरित भारतात झाली आणि स्थलांतरित झाल्यापासून नंतर भारतातच ती राहत आहे पण कधीची पूर्वी कोणत्या तारखेच्या पूर्वी एकोणावीस जुलै एकोणावीसशे अठ्ठेचाळीसच्या पूर्वी आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ती एकोणावीस जुलै एकोणावीसशे अठ्ठेचाळीस व त्यानंतर जर भारतात स्थलांतरित झालेली असेल तर ती तिचा भारताचा नागरिक अशी नोंद त्या ठिकाणी तिची भारताचा नागरिक अशी जर नोंद झालेली असेल आणि नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी सलग महिने जर ती भारतात वास्तव्य करीत असेल तर ती भारतीय नागरिक म्हणून समजली जाईल आता कलम सातमध्ये मध्ये या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला की जी व्यक्ती एक मार्च एकोणीशे सत्तेचाळीस नंतर भारतातून पाकिस्तानात गेली आणि पाकिस्तानातून पुन्हा नंतर भारतामध्ये स्थायिक होण्यासाठी परत आली आणि त्यासाठी नोंदणीचा अर्ज जर तिनं केला तर ते नोंदणी अर्ज करण्यापूर्वी सलग सहा महिने भारतामध्ये तिचं वास्तव्य असलं पाहिजे आणि त्याला भारतीय नागरिकत्व समजलं नाग जाईल आणि नंतर ज्या व्यक्तीचा जन्म किंवा त्याच्या आईवडिलांपैकी एकाचा जन्म किंवा त्याच्या आजी आजोबापैकी एकाचा जन्म अविभाजित भारतामध्ये जर झालेला असेल आणि ती व्यक्ती जर आता सध्या भारताच्या बाहेर वास्तव्यास असेल तर ती व्यक्ती राज्यघटना लागू होण्यापूर्वी किंवा नंतर तिचे वास्तव्य ज्या देशामध्ये होतं त्या भारताच्या दूतावासाकडून किंवा वकिलातून त्या प्रतिनिधींद्वारे भारतीय नागरिकत्व अशी नोंदणी जर केलेली असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिकत्व बनते म्हणजेच यामध्ये अशी गोष्ट आहे की परदेशी राहणाऱ्या भारतीयांना भारतीय नागरिकत्व जर पाहिजे असेल तर ती तरतूद कलम आठमध्ये आहे हे एकदम सोप्या भाषेत आपण त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो आता महत्त्वाचे या चार व्यक्ती चार प्रकारच्या व्यक्ती आपण सुरुवातीला बघितलं की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ह्याच व्यक्ती भारताच्या नागरिकत्व बनलेल्या होत्या मग या कुठल्या होत्या तर महत्त्वाच्या भारतामध्ये राहणाऱ्या पाकिस्तानातून स्थलांतरित झालेल्या किंवा पाकिस्तानात गेलेल्या आणि पुन्हा तिथून वापस आलेल्या व्यक्ती असतील किंवा काही मूळ भारताच्याच होत्या पण त्या बाहेरच्या देशामध्ये जाऊन राहत आहेत अशा व्यक्तींसंदर्भात या गोष्टी होत्या ठीक आहे आता त्याच्यानंतर इतर काही तरतुदी त्यामध्ये करण्यात आल्या तर कलम नऊनुसार काय आहे स्वेच्छेने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारलेले असेल तर ती भारतीय नागरिकत्व राहणार आता समजा मी जर इंग्लंडचं किंवा मी जर स्पेनचं किंवा दुसऱ्या एखाद्या कुठल्याही ऑस्ट्रेलियाचं जर नागरिकत्व स्वीकारलं तर त्या ठिकाणी माझं भारताचं नागरिकत्व त्या ठिकाणी जाईल कलम नऊ हे सरळ सरळ सांगते आणि जी व्यक्ती भारताचा नागरिक आहे किंवा भारताची नागरिक मानली जाते ती संसदेने केलेल्या कायद्याच्या तरतुदी विचारात घेऊन भारत चीच नागरिक राहील हे एक महत्त्वाचं कलम त्या ठिकाणी कलम दहामध्ये दर्शवलेलं आहे म्हणजे वेळोवेळी संसदेने जे काही बदल केलेले असतील त्या कायद्याच्या तरतुदी विचारात घेऊन तो भारताचाच नागरिक राहील असं त्या ठिकाणी कलम दहाद्वारे आहे आणि कलम अकरा जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे यामध्ये नागरिकत्व मिळविणे असेल किंवा गमाविणे असेल याबाबत नागरिकांसंबंधी इतर कुठल्याही विषयाबाबत जे काही तरतुदी करायच्या असतील तो अधिकार हा पूर्णपणे कोणाला दिला आहे तर कलम अकराद्वारे तो, तो संसदेला दिलेला आहे ओके तर या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत भारतीय नागरिकत्वाचा कायदा एकोणीसशे पंचावन्न जो होता तो एकोणविशे पंचावन्नचा कायदा जो आहे नागरिकत्व मिळविणे किंवा नागरिकत्व गमाविणे याबाबतच्या तरतुदी या पंचावन्नच्या तर नागरिकत्वाच्या का कायद्यामध्ये केलेल्या होत्या आता त्यामध्ये आठ वेळा दुरुस्ती झालेली आहे एकोणीसशे सत्तावन्नला दुरुस्ती झालेली आहे एकोणावीसशे साठमध्ये रद्द करणे आणि दुरुस्ती अधिनियम अशा पद्धतीनं आहे पुढे एकोणावीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी आहे पुढे ब्याण्णव दोन हजार तीन आहे आणि दोन हजार पाच आणि पंधरा आहे ठीक आहे तर आवर्जून आपण दोन हजार तीन पाच आणि पंधरा याविषयी थोडीशी चर्चा यामध्ये बघणार देखील आहोत पण सुरुवातीला जे एकोणावीसशे पंचावन्नमध्ये नागरिकत्वाच्या अधिनियमामध्ये राष्ट्रकुल सदस्यत्वाचं आपलं जे नागरिकत्व राष्ट्रकुलच्या नागरिकत्वाची तरतूद जी होती ती त्या ठिकाणी दोन हजार तीनच्या अन्वये जी सुधारणा दोन हजार तीनमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या कालावधीत करण्यात आलेली होती त्यामध्ये राष्ट्रकुलाच्या नागरिकत्वाची तरतूद रद्द करण्यात आलेली आहे ओके तर सुधारणा किती वेळेस झालेली आहे आठ वेळेस झालेली आहे सत्तावन्नपासून ते पंधरापर्यंत या ठिकाणी आपण लक्षात घ्यायची आहेत त्याच्यावरती आता पुढे नागरिकत्वाचा जो कायदा आहे एकोणासशे पंचावन्नचा त्यामध्ये महत्त्व करून खास करून लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की त्यामध्ये नागरिकत्व मिळविणे कशा पद्धतीने मिळविलं जातं तर जन्माद्वारे वंश परंपरेने नोंदणीद्वारे स्वीकृतीद्वारे आणि क्षेत्र विलिनीकरणाद्वारे या ठिकाणी भारतीय नागरिकत्व मिळविलं जातं आता त्यामध्ये एक महत्त्वाची अशी एक गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायची जी की आसाम करारातील व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या विशेष संबंधित असणार आहे ते आपण बघणारच आहोत पण पहिल्यांदा आपण नागरिकत्वाची प्राप्ती पाच मार्गांपैकी पहिला मार्ग जो आहे जन्माने ते आपण बघणार आहोत सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास नंतर आणि एक जुलै एकोणासशे सत्त्याऐंशी पूर्वी ज्या व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल किंवा त्याच्या आईवडिलांपैकी आईवडिलांचे नागरिकत्व कोणतेही असले तरी ती व्यक्ती भारताचे नागरिकत्व त्या ठिकाणी होणार आहे म्हणजे आता या ठिकाणी कुठले आई वडील जर समजा अमेरिकेचे असतील आणि त्यांच्या त्या मुलाचा जन्म त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास नंतर आणि एक जुलै दोन एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी पूर्वी जर भारतामध्ये झालेला असेल तर तो भारताचा नागरिक या जन्माने प्राप्त होणार आहे त्याला अधिकार तो पुढे एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी किंवा त्याच्यानंतर जर व्यक्तीचा जन्म भारतात झालेला असेल आणि तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आईवडिलांपैकी एक भारताची नागरिक असेल तर जन्म झालेली व्यक्ती भारताचा नागरिक म्हणून गणला जाऊ शकतो तर सव्वीस जानेवारी ते एकोणावीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते एक जुलै एकोणवीसशे सत्त्याऐंशी पूर्वी जर त्या फक्त व्यक्तीचा जन्मच जर झालेला असेल आईवडील कुठल्याही देशाचे असतील तरीही चालतील पण त्यामध्ये त्या ठिकाणी भारताचं नागरिकत्व त्यांना जन्माद्वारे मिळणार आहे आणि एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या नंतर जर त्या व्यक्तीचा जन्म भारतामध्ये होत असेल तर त्याच्या आईवडिलांपैकी एक मात्र त्या ठिकाणी भारताचा नागरिक असेल तर जन्म झालेली व्यक्ती भारतीय नागरिक म्हणून समजली जाईल पुढे आणखी एक तारीख या ठिकाणी संबंधित जन्माच्या हक्का संबंधित आहे तीन डिसेंबर दोन हजार चारची तीन डिसेंबर दोन हजार चार किंवा त्यानंतर जर एखादा व्यक्तीचा जन्म भारतात झाला असेल तर तिच्या जन्माच्या वेळी तिचे आई वडील दोघेसुद्धा इथं खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही आय एम पी गोष्ट आहे विधानामध्ये प्रश्न आपल्याला फिरवला जाऊ शकतो या ठिकाणी आणि थोडंसं इन डिटेल्समध्ये आपण पाहत आहोत त्यामुळं काही हरकत नाही आपण थोडंसं या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं तीन डिसेंबर दोन हजार चारबद्दल चारच्या रोजी किंवा त्यानंतर जर व्यक्तीचा जन्म होत असेल तर त्या व्यक्तीचे दोघेही आई वडील भारताचे नागरिकत्व असले पाहिजेत किंवा त्यांच्यापैकी एक भारताचा नागरिकत्व असला पाहिजे आणि दुसरा जो आहे हा भारताने बेकायदेशीर स्थलांतरित म्हणून त्या ठिकाणी सिद्ध केलेला नसेल किंवा के ती व्यक्ती भारताची नागरिक त्या ठिकाणी मानली जाईल कुठली जन्म झालेली म्हणजे जन्माच्या प्राप्तीनुसार नागरिकत्वाची प्राप्ती, प्राप्ती एकोणवीसशे पंचावन्नमध्ये जे पाच मार्ग सांगितलेले आहेत त्यानुसार प्राप्त होईल मग तारकाच्या संबंधित आपण तीन लक्षात घेतल्या सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास ते एक जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी एक जुलै एकोणासशे सत्त्याऐंशी नंतर आणि तीन डिसेंबर दोन हजार चार किंवा त्याच्यानंतर ओके आईवडिलां दोघेही हो तीन डिसेंबर एकोणावीसशे तीन डिसेंबर दोन हजार चारसाठी आवश्यक आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंच आहे ओके पुढे भारतातील परदेशी वकिलातीतील थी जे व्यक्ती असतील त्यांची मुलं किंवा शत्रू राष्ट्रातील नागरिकांची मुलं जी असतात ही जन्माने भारतीय नागरिकत्व मात्र या ठिकाणी होऊ शकत नाहीत हे आवर्जून आपण लक्षात घ्यायचं आहे आता वंश परंपरेनं प्राप्ती कशी होते ते बघायचे एखाद्या व्यक्तीचा जन्म जर सव्वीस जानेवारी एकोणासशे नंतर आणि दहा डिसेंबर एकोणवीसशे ब्याण्णव पूर्वी जर भारतात झालेला असेल आणि तिच्या जन्माच्या वेळी तिचे वडील हे खास करून लक्षात घ्या जी व्यक्ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते दहा डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णवच्या कालावधीमध्ये जन्मलेली आहे त्या व्यक्तीचे वडील भारतीय नागरिक असतील तर त्या व्यक्तीला वंश परंपरेने भारतीय नागरिकत्व मिळणार आहे पुढे दहा डिसेंबर एकोणावीसशे ब्याण्णव रोजी किंवा त्यानंतर एखाद्या व्यक्तीचा जर जन्म भारताबाहेर झालेला असेल आणि जन्माच्या वेळी तिच्या आई वडिलांपैकी एक जण भारतीय नागरिकत्व असेल तर ती व्यक्ती वंश परंपरेने भारतीय नागरिकत्व होत असते आता तीन डिसेंबर दोन हजार नंतर एखाद्या व्यक्तीचा जर जन्म भारताच्या बाहेर झाला असेल तर काय तर ती व्यक्ती वंश परंपरेने भारताचा नागरिकत्व होऊ शकत नाही जन्माच्या वेळेस आपण बघितलं होतं की त्यांचे दोघेही आई वडील त्या ठिकाणी भारताचे नागरिकत्व असायला हवे किंवा दोघांपैकी एक जण भारतीय नागरिकत्व आणि एक बेकायदेशीर स्थलांतरित नसेल तर त्या ठिकाणी त्यांना नागरिकत्व मिळायचं पण तीन डिसेंबर दोन हजार चारच्या नंतर जर बाहेर देशामध्ये दे जन्म झाला एखाद्या व्यक्तीचा आणि ती व्यक्ती वंश परंपरेने मात्र त्या ठिकाणी भारताचे नागरिकत्व होऊ शकणार नाही जरी त्या व्यक्तीचे आई वडील किंवा काही संबंधित व्यक्ती या ठिकाणी भारताचे असतील ते मात्र एक वर्षाच्या आत केंद्र सरकारची परवानगी घेऊन तो कालावधी संपला तरी त्या व्यक्तीच्या जन्माची नोंद भारतीय वकिलातात केलेली असेल तर ती व्यक्ती वंश परंपरेने भारतीय नागरिकत्व बनू शकते हे त्या ठिकाणी एक गोष्ट वंश परंपरेच्या बाबतीमध्ये आवर्जून लक्षात घ्यायची आहे अज्ञान बालकाचा जन्म झालेला असेल आणि तो बालक अज्ञान आहे असेल आणि भारतीय वकिलातीकडील करावयाच्या अर्जासोबत त्या अज्ञान बालकाकडे दुसऱ्या देशाचा जर पासपोर्ट नसेल तर त्या ठिकाणी एक लिखित हमीपत्र त्या आईवडिलांकडून घेऊन वंश परंपरेने त्यांना पाल भारतीय नागरिकत्व दिलं जाऊ शकतं किंवा जर अज्ञान व्यक्ती वंश परंपरेने भारताची नागरिक बनली असेल समजा अज्ञान व्यक्ती जी आहे ती भारताची नागरिकत्व वंश परंपरेने बनली तर ती आणखीन कुठल्या एखाद्या देशाची जर नागरिक असेल तर मग काय तर त्या ठिकाणी ज्यावेळेस ती व्यक्ती संज्ञान होऊ शकते संज्ञान झाल्याच्या नंतर सहा महिन्याच्या आत तिनं दुसऱ्या देशाचं जर नागरिकत्व जर रद्द केलं तर आपल्या भारताचं नागरिकत्व त्यांना मिळणार किंवा जर त्यांनी सहा महिन्याच्या आत बाहेरचं त्यांचं जे पहिलं नागरिकत्व होतं ते जर त्यांनी कॅन्सल केलं नाही त्याचा जर त्याग केला नाही तर भारतीय नागरिकत्व ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी कॅन्सल होणार आहे हे देखील वंश परंपरेच्या बाबतीत अज्ञान आणि संज्ञान झाल्यावरती काय हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ओके पुढे नंतर नोंदणीद्वारे जर आपण बघितलं तर बेकायदेशीर स्थलांतरित यांना जर सोडून इतर व्यक्ती जर बघितलं तर केंद्र सरकार आपल्याला कुठल्या कुठल्या व्यक्तींना नोंदणीद्वारे भारतीय नागरिकत्व म्हणून पद देऊ शकतं किंवा स्वीकारू शकतं हे त्या ठिकाणी आपण आता खाली बघूया नोंदणीसाठी खालील ज्या गट आहेत त्या गटामधील गटा कुठलाही एक गटामध्ये जर कुठलाही एक गट त्यामध्ये बसत असेल तर नोंदणीसाठी तो नागरिक त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून नागरिक नोंदणीद्वारे नागरिकत्व प्राप्त करून घेऊ शकतो त्यामध्ये आता कुठलं कुठलं आहे बघा सात वर्ष सामान्यपणे भारतामध्ये वास्तव्य केलं पाहिजे त्यावेळेस भारतीय वंशाची व्यक्ती त्या ठिकाणी नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी ओके हे इथं महत्त्वाचं आहे अविभाजित भारत सोडून इतर देशांमध्ये किंवा इतर ठिकाणी सामान्यपणे वास्तव्य करणारी भारतीय वंशाची व्यक्ती पुढेनंतर भारतीय नागरिकाशी जर एखाद्या नागरिकाशी विवाह केलेली जर व्यक्ती असेल विवाह केलेली व्यक्ती असेल जी नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी सामान्यपणे सात वर्ष जर भारतात वास्तव्य करीत असेल किंवा वास्तव्य करीत होती ती त्या ठिकाणी नोंदणीद्वारे नागरिकत्व स्वीकारू शकते भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तींची जे अज्ञानी मुले असतात अज्ञान असतात त्यांना आपण सज्ञान होण्यापूर्वी देखील ते नोंदणीद्वारे त्या ठिकाणी प्राप्त करू शकतात भारतीय नागरिकत्व पुढे भारताचे नागरिक म्हणून नोंद असलेल्या आई वडिलांची संज्ञान व पात्र मुले जी असतात या गटातील देखील नागरिक म्हणून नोंदणी करून घेऊ शकतात जी व्यक्ती संज्ञान व पात्र असेल आणि त्या व्यक्तीच्या आईवडिलांपैकी एक स्वतंत्र भारताची नागरिक असेल आणि नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी लगतच्या अगोदर एक वर्ष भारतामध्ये जर ती वास्तव्य करीत असेल तर अशी व्यक्ती नोंदणीद्वारे त्या ठिकाणी भारतीय नागरिकत्व स्वीकारू शकते आता भारताचा परदेश स्थित परदेश नागरिक आहे त्याला आपण ओव्हरसीज सिटिझन असं म्हणतो म्हणून पाच वर्ष नोंदणी असलेली सज्ञान व पात्र व्यक्ती जर ती नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी लगतच्या म्हणजे अर्ज करण्यापूर्वीच्या अगोदरच्या एक वर्ष भारतामध्ये जर वास्तव्य करीत असेल तर तो जो अर्जदार आहे हा भारताचा सामान्यपणे त्या ठिकाणी निवासी समजला जाण्यासाठी ज्या अटी आहेत म्हणजे भारतातील परदेश स्थित नागरिक म्हणजे भारताचाच नागरिक आहे पण बाहेरील देशामध्ये तो त्या ठिकाणी राहत आहे ओके नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वीच्या संपूर्ण बारा महिन्यात त्याचे भारतात वास्तव्य असायला हवे आणि बारा महिन्याच्या कालावधीच्या अगोदरच्या आठ वर्षांमध्ये सहा वर्षापेक्षा जास्त काळ त्यानं भारतामध्ये वास्तव्य केलेला पाहिजे अशा दोन अटी भारत अर्जदार भारताचा सामान्यपणे निवासी समजला जाईल त्यासाठी या दोन अटी त्याने पूर्ण केलेल्या असायला हव्या ठीक आहे मग भारताचा जो परदेश स्थित नागरिक आहे त्यासाठी पाच वर्ष नोंदणी असलेली संज्ञान व पात्र व्यक्ती जर ती नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी लगतच्या एक वर्ष अगोदर भारतात वास्तव्य करीत असेल तर तिला निवासी समजलं जाईल ठीक आहे भारतीय स्थित नागरिक आपण बघितलं ठीक आहे पण आता मूळ भारतीय नागरिक कोणाला म्हणायचं किंवा भारतीय भारतीय मूळ असलेली व्यक्ती इंडियन ओरिजिन हे आपण कोणाला म्हणतो जर एखाद्या व्यक्तीचा किंवा त्याच्या आईवडिलांपैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात किंवा भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर जर भारताच्या भागामध्ये झालेला असेल तर तिला भारतीय मूळ असलेली व्यक्ती आपण त्या ठिकाणी समजण्यात येईल ठीक आहे आणि जे भारतीय नागरिकत्व नोंदणी होण्यापूर्वी जे आपण वरचे गट बघितले हे त्या गटामध्ये त्यांना निष्ठेची शपथ देखील त्या ठिकाणी भारतीय नागरिकाच्या स्वरूपामध्ये घ्यावी लागत असते आता भारतीय नागरिकत्वची श शपतेचा जो नमुना आहे त्यामध्ये मी निष्ठापूर्वक शपथ घेतो की मी कायद्याने स्थापित झालेल्या भारतीय राज्यघटनेप्रती खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन आणि मी प्रामाणिकपणे भारताच्या कायद्याचे पालन करीन व भारताचा नागरिक म्हणून माझी कर्तव्य पार पाडेन अशा पद्धतीची ही शपथ त्या ठिकाणी त्यांना घ्यावी लागत असते ठीक आहे तर हे गट खास करून लक्षात घ्या भारतीय नागरिकाशी विवाह किंवा सात वर्ष सामान्यपणे भारतात वास्तव्य किंवा अविभाजित भारत सोडून इतर देशांमध्ये सामान्यपणे वास्तव्य करणारी भारतीय वंशाची व्यक्ती हे सर्व त्या ठिकाणी नोंदणीसाठी पात्र आहेत आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत ओके म्हणजे नोंदणीद्वारे कोण अधिकार या ठिकाणी भारतीय नागरिक होण्यास पात्र आहे असा सुद्धा प्रश्न आपल्याला जर विचारला तर या आपण जे गट बघितले त्या गटामधील आपल्याला विधानामध्ये प्रश्न किंवा विधान आपल्याला ते येऊ शकतात ठीक आहे आता पुढे स्वीकृतीद्वारे जर बघायचं म्हटलं तर केंद्र सरकार वास्तव्याचा दाखला त्या ठिकाणी व्यक्तीला त्या देऊ शकते त्या अर्जावर विचार करून ठीक आहे पण यामध्ये बेकायदेशीर स्थलांतर सोडून स्थलांतरित जे आहेत बेकायदेशीर स्थलांतरित सोडून इतर व्यक्तींसाठी अर्ज केंद्र सरकारकडे करायचा आहे आणि खालील अटींची पूर्तता त्या ठिकाणी केली गेली पाहिजे त्यात पहिली अट अशी आहे की ज्या देशात वास्तव्याने भारतीय नागरिकांना ज्या देशाचे नागरिक किंवा प्रजाजन होण्यास बंदी आहे म्हणजे भारताचा नागरिक किंवा भारतीय नागरिकांना ज्या देशामध्ये दे, वास्तव्याने त्या देशाचं नागरिक किंवा प्रजाजन होण्यास बंदी आहे अशा देशाचा तो नागरिक किंवा प्रजाजन त्या ठिकाणी असता कामा नाही म्हणजे समजा आपल्या देशातील जो नागरिक आहे तो त्या नागरिकाला त्या दुसऱ्या देशाने नागरिकत्व देण्यास बंदी घातलेली आहे तर अशा देशांचा तो जो नागरिक आहे किंवा प्रजाजन आहे तो त्या ठिकाणी तो अस्था स्वीकृतीने तो मागवणारा म्हणजे एक व्यक्ती असेल तो तर तो वाय व्यक्ती त्याच देशातील बंदी आपल्या भारतीय नागरिकाला जर एक्स देशाची बंदी असेल तर एक्स देशातील जर वाय नागरिक आपल्या भारतामध्ये जर आला स्वीकृतीने मागायला परमिशन तर त्या वायला त्या ठिकाणी बंदी आपण घालणार आहोत म्हणजे त्या ठिकाणी ती व्यक्ती त्या ठिकाणी प्रजाजन असता कामा नाही असं दिलेलं आहे म्हणजे तिथं त्याला स्वीकृतीद्वारे ते घेता येणार नाही जर ती व्यक्ती दुसऱ्या देशाची नागरिक असेल तर भारतीय नागरिकत्वासाठी केलेला अर्ज मंजूर झाल्यास ती दुसऱ्या देशाच्या नागरिकत्वाचा त्याग करील असं त्या ठिकाणी हमीपत्र द्यायला हवं पुढे नंतर अर्ज करण्यापूर्वीच्या लगतच्या संपूर्ण बारा महिन्याच्या कालावधीमध्ये भारतात वास्तव्य करीत असायला हवी आणि भारत सरकारच्या सेवेत असायला हवी किंवा काही काळ वास्तव्य किंवा काही काळ सेवा तरी करायला हवी त्यावेळेस स्वीकृती प्राप्त अटीची पूर्तता होते मग व या ज्या बारा महिन्याच्या कालावधीपूर्वीच्या लगतच्या चौदा वर्षामध्ये अकरा वर्षापेक्षा जास्त काळ भारतात वास्तव्य जर करीत असले तर त्या ठिकाणी भारत सरकारच्या सेवेमध्ये असेल किंवा काही काळ वास्तव्य काही काळ सेवा असेल तर हीसुद्धा त्या ठिकाणी अट लक्षात घेण्यासारखी आहे चारित्र्य चांगलं असणं आवश्यक आहे आणि व्यक्तीला घटनेच्या परिशिष्ट आटमधील ज्या भाषा आहेत ओके ज्या बावीस भाषा आहेत त्या बावीस भाषा ज्या कंप्लीट आहेत त्या भाषेंचं पुरेसं ज्ञान त्या ठिकाणी त्यांना असायला हवं ही एक अट त्या ठिकाणी आहे म्हणजे अशा व्यक्तीला तिच्या अर्जावर विचार करून केंद्र सरकार वास्तव्याचा दाखला त्या ठिकाणी देऊ शकते आणि या अटी त्यांना त्या ते पूर्ण कराव्या लागतात मग वास्तव्याने नागरिकत्वाचा दाखला मिळाला ना तर भारत वास्तव्य करण्याचा किंवा भारत सरकारच्या सेवेमध्ये किंवा भारत सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या सेवेमध्ये किंवा भारत स्थापन झालेली संस्था म्हणजे भारतामध्ये एखादी स्थापन झालेली संस्था असेल कंपनी असेल संघटना असेल याच्या सेवेमध्ये भारतात येण्याचा किंवा पुढे चालू राहण्याचा त्या व्यक्तीचा जर मनोदय असेलच तर त्या ठिकाणी सुद्धा स्वीकृतीने अर्ज किंवा स्वीकृतीने नागरिकत्व केंद्र सरकारकडे तो मागू शकतो आता स्वीकृतीने प्राप्तीच्या बाबतीमध्ये जर एक लक्षात घ्या प्रत्येक व्यक्ती भारतीय राज्यघटनेची निष्ठा राखण्याची शपथ वास्तव्याने सुद्धा नागरिकत्व मिळणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने भारतीय ना राज्यघटनेची निष्ठा राखण्याची शपथ त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे जसं नोंदणीद्वारे घ्यावी लागते तशीच पद्धतीची परंतु यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की केंद्र सरकार किंवा भारत सरकार वरील काही अटी ज्या आहेत त्या अटी शिथिल करू शकतं कशा कोणत्या वेळी तर विज्ञान क्षेत्र असेल तत्त्वज्ञान कला साहित्य जागतिक शांतता किंवा मानव विकास यामध्ये जर अतुलनीय काम त्या व्यक्तीनं केलेलं असेल तर भारत सरकार या वरीलपैकी काही अटी त्या ठिकाणी शिथिल करू शकतं आणि त्या ठिकाणी त्यांना वास्तव्याचा दाखला हे देऊ शकतं ठीक आहे तर कुठले कुठले क्षेत्र आहेत ते विज्ञान तत्त्वज्ञान कला साहित्य जागतिक शांतता आणि मानव विकास ठीक आहे आता पुढे क्षेत्र विलीनीकरणाने प्राप्त होणारे सदस्यत्व आपण बघूया जर एखादे परकीय क्षेत्र भारतात विलीन झाले ठीक आहे आणि त्या क्षेत्रातील कुठलाही व्यक्ती भारताचा नागरिक होईल हे भारत सरकार ठरवतं मग अशा व्यक्ती ठरवलेल्या दिवसापासून भारताचे नागरिकत्व बनत असतं आता पो पोंडेचेरी हा जो भाग आहे भारताचा बनला त्यावेळेस भारत सरकारनं एकोणीसशे पंचावन्नच्या अनुसार नागरिकत्व आदेश एकोणीसशे बासष्ट त्या ठिकाणी जारी केला होता आणि त्याच्यानुसार एकोणीसशे बासष्टपासून पासून त्या ठिकाणचे नागरिकत्व हे त्या ठिकाणी क्षेत्र विलीनीकरणाने प्राप्त नागरिकत्व त्यांना मिळालेलं होतं तशाच पद्धतीनं आसाम करारातील व्यक्तींच्या नागरिकत्वाविषयीसुद्धा एक विशेष तरतूद या ठिकाणी आहे जी की सिक्स ए म्हणून आपण त्या ठिकाणी एकोणविशे पंचावन्नच्या कायद्यामधील ॲक्ट लक्षात घेऊ शकतो नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये परदेशी व्यक्तींसंदर्भात आसाम करारातील नागरिकत्वाच्या संबंधीच्या तरतुदी करण्यात आल्या त्यामध्ये बांगलादेशमधून एक जानेवारी एकोणीशे सहासष्ट पूर्वी आसाममध्ये आलेल्या भारतीय मूळ असलेल्या आणि आसाममध्ये आल्यापासून त्या आसाममध्ये निवासी असलेल्या सर्व व्यक्तींना एक जानेवारी एकोणीसशे सहासष्टपासून पासून भारताचं नागरिक त्या ठिकाणी मानण्यात येईल आणि दुसरी अट या ठिकाणी अशी होती की बांगलादेशमधून एक जानेवारी एकोणीसशे सहासष्ट या दिवशी किंवा त्यानंतर पण पंचवीस मार्च एकोणासशे एकाहत्तर पूर्वी आसाममध्ये आलेली आणि आसाममध्ये आल्यापासून सामान्यतः आसाममध्ये निवासी असलेली आणि परदेशी म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती आपली नोंदणी त्या ठिकाणी करून घेईल आणि अशी नोंदणीकृत व्यक्ती परदेशी म्हणून ओळखल्यापासून दहा वर्षाच्या कालावधीनंतर सर्व जे हेतू असतील त्या हेतूंसाठी भारतीय नागरिक मानण्यात येईल आणि या दहा वर्षामध्ये त्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार मिळणार नाही बाकी सर्व भारतीय नागरिकाचे सर्व अधिकार व कर्तव्य त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मिळून जातील म्हणजे दोन गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात घेतल्यात एक जानेवारी एकोणावीसशे सहासष्ट पूर्वी ठीक आहे आणि एक जानेवारी एकोणावीसशे सहासष्टच्या नंतर परंतु पंचवीस मार्च एकोणावीसशे एकाहत्तरच्या पूर्वी ठीक आहे तर ह्या व्यक्ती त्या ठिकाणी नोंदणी करून घेतील आता ह्या क्षेत्र विलिनीकरणाद्वारे आपण दोन गोष्टी बघितल्या क्षेत्र झाल्याच्या नंतर भारत सरकार त्या ठिकाणी सूचित करेल त्या तारखेनुसार त्यांना नागरिकत्व बहाल केलं जातं आणि आसाम करारातील व्यक्तींच्या नागरिकत्वाविषयी विशेष तरतूद एकोणावीसशे पंच्याऐंशीच्या दुरुस्तीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली होती ती पण आपण लक्षात घ्यायची आहे ओके मग यामध्ये <tinyak> नागरिकत्वाचा रास थोडंसं आपण बघूया नागरिकत्व कॅन्सल कशामुळे होतं तर एकोणीसशे पंच्याऐंशी अनुसार त्या ठिकाणी तीन पद्धती कायद्यात सांगितलेल्या आहेत नागरिकत्व गमविण्याच्या त्यामध्ये नागरिकत्वाचा त्याग करणे असेल नागरिकत्व संपुष्टात येणे आणि नागरिकत्व हिरावून घेणे असेल नागरिकत्वाच्या त्यागाच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर जो व्यक्ती व पात्र असलेला कुठलाही भारतीय नागरिक नागरिकत्व सोडण्याचं निवेदन त्या ठिकाणी जर त्यांना केलेलं असेल तर त्या निवेदनाची नोंदणी झाल्यावरती तो भारताचं नागरिकत्व नागरिक त्या ठिकाणी राहत नाही परंतु युद्धात भारताचा सहभाग असण्याच्या काळात असे जर निवेदन दिलं तर केंद्र सरकार अशी नोंदणी त्या ठिकाणी रोखून ठेवू शकतं आणि ज्यावेळी व्यक्ती आपले भारतीय नागरिकत्व सोडते तेव्हा त्या व्यक्तीच्या सर्व अज्ञान मुलांचे भारतीय नागरिकत्वही संपुष्टात येते अर्थात ते मूल अठरा वर्षाचे झाल्यावर परत भारताचे नागरिकत्व प्राप्त करू शकते बरोबर कारण समजा मी आहे मी नागरिकत्वाचा त्याग केला ठीक आहे तर मग माझी जी मुलं असतील जे अज्ञानी असतील तर त्यांचं ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी भारताचं नागरिकत्व देखील संपुष्टात येईल आणि माझी मुलं ज्यावेळेस अठरा वर्षाची होती त्यावेळेस त्यांना भारताचं नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल पुन्हा नंतर ते अर्ज करू शकतील ओके नागरिकत्व संपुष्टात येणे आता ज्यावेळी भारताचे नागरिक नागरिक जे आहेत हे स्वच्छेने जाणीवपूर्वक माहितीपूर्वक किंवा एखाद्या कुठल्याही दबावाशिवाय किंवा अयोग्य प्रभावाशिवाय दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतात त्यावेळी त्याचे भारतीय नागरिकत्व का ॲटोमॅटिकली काय होतं नष्ट होऊन जातं मग भारता भारत ज्यावेळेस एखाद्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये असेल त्यावेळेस मात्र ही तरतूद त्या ठिकाणी लागू नसते मग नागरिकत्व हिरावून घेतले जाणे यामध्ये काय आहे तर यामध्ये केंद्र सरकार सक्तीने भारतीय नागरिकत्व संपुष्टात आणू शकतं आता हे पॉझिटिव्हली तुम्हाला जर विधानं विचारले तर तुम्ही त्या ठिकाणी आन्सर ॲटोमॅटिकली बरोबर नोंदवू शकता जसं की नागरिकाने फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल राज्यघटनेशी द्रोह केलेला असेल युद्धकाळात शत्रूंबरोबर बेकायदेशीर व्यापार त्यांनी केलेला असेल किंवा संपर्क ठेवलेला असेल नोंदी नौन्दीन, नोंदीने किंवा स्वीकृतीने नागरिकत्व मिळाल्यावर पाच वर्षाच्या कालावधीत त्यास कोणत्याही देशात दोन वर्ष जर कैद त्या व्यक्तीला झालेली असेल आणि नागरिक सामान्यपणे सलग सात वर्ष भारताच्या जर बाहेर वास्तव्य करीत असेल त्यावेळेस नागरिकत्व त्या ठिकाणी हिरावून घेतलं जाऊ शकतं ठीक उन्चा आहे तर या नागरिकत्वाचा रासाचा एकोणीसशे पंचावन्नच्या अनुसार मिळालेले किंवा त्यापूर्वी भारतीय राज्यघटनेने जे मिळालेले नागरिकत्व आहे हे गमविण्याच्या तीन पद्धती या कायद्यामध्ये सांगितलेल्या आहे ठीक आहे नेक्स्ट आता एकेरी नागरिकत्वाबद्दल आपण थोडक्यात बघूया भारतीय राज्यघटना संघराज्य प्रणालीची आहे द्विदल राज्यपद्धती असली तरीही भारतीय नागरिक हे एकेरी नागरिकत्वाची तरतूद आहे अमेरिका असेल स्वित्झर्लंड असेल या अशा इतर संघराज्य प्रणालीच्या देशामध्ये मात्र दुहेरी नागरिक पद्धती प्रचलित आहे आता या एकेरी नागरिकत्वामुळं काय झालेलं आहे की भारतातील नागरिकांची निष्ठा या संघाशी आहे राज्यांचे स्वतंत्र नागरिकत्व मात्र या एकेरी नागरिकत्वामध्ये नसतं अमेरिकेमध्ये स्वित्झर्लंडमध्ये या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी राज्याचं पण एक नागरिकत्व आहे आणि त्या संघाचं पण एक संघराज्याचं संघराज्य सरकारचं पण एक नागरिकत्व आहे अशामुळं काय होतं तर त्या ठिकाणी थोडंसं भेदभावाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं म्हणजे राज्य त्यांच्या नागरिकांसाठी मताधिकार असेल किंवा काही सार्वजनिक पदं असतील किंवा व्यवसाय करण्याचा अधिकार असेल यामध्ये भेदभाव त्या ठिकाणी करू शकतं परंतु भारतामध्ये अशा काही समस्या त्या ठिकाणी उद्भवत नाहीत ओके तर एकेरी नागरिकत्वाबद्दल या सर्व गोष्टी ज्या होत्या त्या आपण थोडक्यात त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत पुढे नंतर आता महत्त्वाची गोष्ट आपण यामध्ये बघणार आहोत ती म्हणजे आ... परदेश स्थित भारतीय नागरिकत्व आता परदेश स्थित भारतीय नागरिकत्व यामध्ये खास करून दोन हजार तीन दोन, दोन हजार पाच आणि दोन हजार पंधरा यांच्या थोड्याशा आपण दुरुस्त्या बघणार आहोत ठीक आहे तर दोन हजार दोनमध्ये काय झालं दोन हजारमध्ये सप्टेंबर दोन हजारमध्ये भारत सरकारने एल एम सिंघवी यांच्या अध्यक्षतेखाली भारता भारतीयांसंबंधी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती पहा जगभर पसरलेले भारतीयांचे सर्व अध्ययन त्यामध्ये करण्यात आलेलं होतं आणि एक प्रकारे शिफारशी करण्यासाठी या समितीचं गठन करण्यात आलेलं होतं जानेवारी दोन हजार दोनमध्ये ज्यावेळेस समितीनं अहवाल सादर केला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की काही विशिष्ट देशातील भारतीय मूळ असलेले जे व्यक्ती आहेत यांना दुहेरी नागरिकत्व देता यावे यासाठी तरतूद नागरिकत्व अधिनियम एकोणासशे पंचावन्नमध्ये करावी अशी शिफारस त्यांनी केली आणि अटलजींच्या काळामध्ये नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम दोन हजार तीनमध्ये पाकिस्तान व बांगलादेश सोडून हे दोन देश सोडून सोळा देशातील भारतीय मूळ असलेल्या व्यक्तींसाठी परदेश स्थित भारतीय नागरिकत्वाची तरतूद त्यामध्ये करण्यात आली या कायद्यान्वे मुख्य कायद्यातील राष्ट्रकुल नागरिकत्वासंबंधीच्या का किंवा त्याला मान्यता देणाऱ्या सर्व तरतुदी वगळण्यात आल्या मी यापूर्वीही सांगितलं होतं की एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्यामध्ये राष्ट्रकुल नागरिकत्वसंबंधीच्या का ज्या काही तरतुदी होत्या त्या दोन हजार तीनच्या दुरुस्तीमध्ये रद्द करण्यात आलेल्या होत्या ओके तर दोन हजार तीनच्या या गोष्टी समजल्या आपल्याला दोन हजार पाचमध्ये काय दोन हजार तीनमध्ये खास करून सोळा देशातील भारतीय मूळ असलेल्या व्यक्तींसाठी मग भारतीय मूळ असलेल्या व्यक्ती आपण कोणाला म्हणतो हे आपण यापूर्वी देखील बघितलेलं आहे ओके की म्हणजे कुठल्या तर त्या एक प्रकारे आईवडिलांपैकी एकाचा जन्म किंवा त्या व्यक्तीचा जन्म अविभाजित भारतात किंवा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारताच्या भागात झालेल्या किंवा क्षेत्रात झाला असेल तर तिला भारतीय मूळ असलेली व्यक्ती म्हणजेच इंडियन ओरिजिन आपण तिला म्हणत असतो पुढे दोन हजार पाचची जी दुरुस्ती आहे ती खास करून पाकिस्तान व बांगलादेश सोडून स्थानिक कायद्यानुसार दुहेरी नागरिकत्वाला का मान्यता देणारे जे इतर देश असतील इतर सर्व देशातील भारतीय मूळ असलेल्या व्यक्तींना परदेशस्थित भारतीय नागरिकत्व देण्याचे मान्य करून त्यांची व्याप्ती त्या ठिकाणी वाढविण्यात आली दोन हजार पाच खास करून काय लक्षात ठेवणार तुम्ही मग तर पाकिस्तान आणि बांगलादेश सोडून जे स्थानिक कायद्यानुसार दुहेरी नागरिकत्व असलेले मान्यता देणाऱ्या इतर सर्व देश असतील तर त्या देशातील भारतीय मूळ असलेल्या म्हणजे त्यांचा जन्म किंवा त्यांच्या आईवडिलांपैकी एकाचा जन्म हा भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर भारतातील कुठल्याही क्षेत्रामध्ये झालेला असेल असे भारतीय मूळ असलेल्या व्यक्तींना परदेशस्थित भारतीय नागरिकत्व देण्याचे मान्य करण्यात आलं त्याची व्याप्ती त्या ठिकाणी दोन हजार पाचच्या अधिनियमामध्ये वाढविण्यात आली म्हणजे आता या ठिकाणी दुहेरी नागरिकत्व खरं तर भारताच्या राजघटनेने दिलं आहे का हो आपल्याला नाही दिलेलं एकेरी नागरिकत्वाचीच तरतुद आहे बरोबर मग दोन हजार पाचमध्ये हा मुद्दा दुहेरी नागरिकत्वाचा का येतो तर दुहेरी नागरिकत्व जे आहे खास करून हे भारतीय मूळ असलेल्या व्यक्तींना परदेश स्थित भारतीय नागरिकत्व देण्याचं मान्य करण्यात आलेलं होतं पण विसरता कामा नाही की कलम नऊनुसार नुसार दुहेरी नागरिकत्व आपण आपल्या भारतीय नागरिकत्वामध्ये घेऊ शकत नाहीत राज्य घटनेनुसार दुहेरी नागरिकत्वाला परवानगी आपल्या तिथं नाहीये ठीक आहे तर मग आता दोन हजार पंधराची एक दुरुस्ती या ठिकाणी खास करून आपण बघणार आहोत ती म्हणजे कुठली तर परदेशस्थित भारतीय नागरिकत्वा संबंधीच्या तरतुदीमध्ये सुद्धा या पंधराच्या घटनादुरुस्तीमध्ये बदल करण्यात आला नागरिकत्व दुरुस्तीमध्ये बदल करण्यात आला सॉरी या कायद्यात भारतीय मूळ असलेल्या व्यक्तींसाठी कार्ड योजना आणि परदेशस्थित भारतीय नागरिकांसाठीची कार्ड योजना या दोन्हींचं विलिनीकरण करून परदेशस्थित भारतीय नागरिकत्व कार्डधारक अशी योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे जी तुम्ही या ठिकाणी पाहत आहात आणि ती जी योजना आहे मग भारतीय मूळ असलेल्या व्यक्तींसाठी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार दोनला कार्ड योजना सुरू झालेली होती जे इंडियन ओरिजिन होते त्यांच्यासाठी कार्ड योजना एकोणावीस ऑगस्ट दोन हजार दोनला सुरू झालेली होती आणि एक डिसेंबर दोन हजार पाच रोजी जे परदेशस्थित भारतीय नागरिक आहेत यांना ही कार्ड योजना सुरू झालेली होती आता परदेशस्थित भारतीय नागरिक कोण असतात तर त्यांना आपण एक प्रकारे काय म्हणतो ओ सी आय ओके मग या ठिकाणी ओव्हरसीज सिटीझन्स म्हणतो आपण त्यांना तर हे ओव्हरसीज सिटीझन एक डिसेंबर दोन हजार पाच रोजी कार्ड योजना सुरू झालेली होती पण या दोन हजार दोनच्या आणि दोन हजार पाचच्या या दोन्ही योजनांचं एकत्रीकरण दोन हजार पंधराच्या नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमाद्वारे घडवून आणलं आणि दोघांचंही एकत्र विलिनीकरण केलं आणि त्या ठिकाणी नऊ जानेवारी दोन हजार पंधरापासून हे भारतीय मूळ असलेल्या व्यक्तीसाठीची योजना रद्द करण्यात आली आणि सर्व कार्डधारकांना नऊ जानेवारी दोन हजार पंधरापासून परदेशस्थित भारतीय नागरिकत्व योजनेचे कार्डधारक मानण्यात येईल असं त्या ठिकाणी सूचित करण्यात आलं मग या दोन्ही योजना एकत्र करण्याचं कारण काय होतं तर परदेशित भारतीय नागरिकांसाठीची जी, जी कार्ड योजना होती ही जरा थोडीशी जास्त फेमस झालेली होती लोकांना आवडणारी होती आणि दोन्ही योजना एकाच वेळी चालू असल्यामुळं काय व्हायलं अर्जदार जे होते त्यांना एक गोंधळ निर्माण झाल्यासारखं झालेलं होतं काही समस्या अडचणी त्या ठिकाणी येऊ लागल्या होत्या म्हणून त्या ठिकाणी या नागरिकांना अधिकाधिक सोयी देण्याच्या उद्देशानं भारतीय मूळ असलेल्या व्यक्तींसाठी आणि परदेशस्थित भारतीय नागरिकांसाठी त्या ठिकाणी दोन्ही योजना विलीन करण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम दोन हजार पंधरामध्ये करण्यात आलं आणि त्यानुसार परदेशस्थित भारतीय नागरिकत्व हा जो उच्चार होता किंवा हा हे जे शब्द होते हे अधिनियम दोन हजार पंधराद्वारे बदलून परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक ही संज्ञा त्या ठिकाणी वापरण्यात आली ओके आता परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारकाची जी नोंदणी आहे ती नोंदणी असेल तर ती नोंदणी एक प्रकारे किंवा परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारकांना दिलेले हक्क असतील किंवा नंतर त्याच्यामध्ये परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डाचा त्याग करणे असेल किंवा परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक नोंदणी रद्द करणे असेल हे पॉझिटिव्हली सेंटेन्स तुम्हाला एक्झाममध्ये जे येतील ते तुम्ही त्या ठिकाणी सोडवू शकता जसं की आपण या ठिकाणी बघू परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारकांची नोंदणी यामध्ये बघा अर्ज केल्यावर केंद्र सरकार परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक म्हणून खालील मुद्द्यांनुसार त्या ठिकाणी नोंदणी करेल मग नोंदणी करत असताना पूर्णवयाची किंवा क्षमतेची कुठलीही व्यक्ती असेल जी दुसऱ्या देशाचे नागरिक आहे पण राज्यघटना लागू होताना किंवा त्यानंतर भारताची नागरिक होती किंवा भारताची नागरिक होण्यास पात्र होती किंवा राज्यघटना लागू होताना किंवा त्यानंतर ती व्यक्ती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारताचा भाग बनलेल्या क्षेत्रातील होती बघा पूर्णवयाची व क्षमतेची कुठलीही व्यक्ती परदेश तीत भारतीय नागरिक कार्डधारकाच्या नोंदणीसाठी ती पात्र होती मग कोण कोण होतं त्यामध्ये तर जी दुसऱ्या देशाची नागरिक होती पण राज्यघटना लागू होताना किंवा त्यानंतर ती भारताची नागरिक होती किंवा नागरिक होण्यास ती पात्र होती किंवा त्या ठिकाणी ती भारताच्या कुठल्या तरी एका भागातील क्षेत्रातील ती थी व्यक्ती स्वतंत्र झाल्याच्या भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतरची होती अशी त्या ठिकाणी व्यक्ती परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारकाची नोंदणी करण्यासाठी एक प्रकारे आ, हे आहे अर्ज करू शकते केंद्र सरकारकडे पुढे नंतर अल्पवयीन मूल असलेल्या व्यक्ती ओके म्हणजे जे आता आपण बघितलं पूर्ण वयाची किंवा क्षमतेची व्यक्ती त्यांचं जे अल्पवयीन मूल आहे ते सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीचा अर्ज केल्यावर केंद्र सरकार परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक म्हणून त्याला सुद्धा नोंदणी करील पुन्हा आई वडील दोघेही भारताचे नागरिकत्व असतील किंवा माता पितेपैकी एक भारताचं नागरिकत्व असेल अशा व्यक्तीचे अल्पवयीन मूल असलेली व्यक्ती किंवा नागरिकांची भारतीय नागरिकांची परदेशी मूळ असलेली पती किंवा पत्नी किंवा ज्याच्या विवाहाची नोंदणी झाली आहे आणि अर्ज करण्यापूर्वी सलग दोन वर्षापेक्षा जास्त काळासाठी विवाहित आहेत अशा परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारकाची परदेशी मूळ असलेली पती पत्नीसुद्धा या ठिकाणी परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारकाची नोंदणी करण्यासाठी अर्ज करू शकते आणि त्यानुसार ती नोंदणी करेल भारत सरकार ठीक आहे मग जी व्यक्ती किंवा जिचे आई वडील किंवा आजी आजोबा किंवा पणजीम आजोबा पाकिस्तान बांगलादेश किंवा केंद्र सरकारने सूचित केलेला आहे तर कुठल्याही देशाचे नागरिक असतील अशा व्यक्तींना परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक बनण्यास पात्र ते नाही आहेत हे खास करून आपण लक्षात घ्यायचं आहे पुढे भारतीय मूळ असलेल्या कार्डधारक व्यक्ती कधीपासून परदेश भारतीय नागरिक कार्डधारक मानण्यात येतील याबाबत केंद्र सरकार दिनांक निश्चित करेल आणि त्या दिनांकानुसार कार्डधारक व्यक्ती त्या ठिकाणी त्या नोंदी करतील मग मुद्दा एकमध्ये मध्ये म्हणजेच पूर्ण वयाची व क्षमतेची जी कुठलीही व्यक्ती जी आहे त्यामध्ये जर विशेष परिस्थिती असे जर पटली किंवा अशा परिस्थितीची लेखी नोंद केंद्र सरकार व्यक्तीची परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक म्हणून करू शकते म्हणजे विशेष परिस्थितीमध्ये सरकार त्या ठिकाणी केंद्र सरकार त्या ठिकाणी त्या व्यक्तीला एक ओ सी आय म्हणून त्या ठिकाणी नोंदणी करून घेऊ शकते ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया म्हणून ठीक आहे पुढे परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारकांना दिलेले हक्क कुठले कुठले आहेत तर त्यामध्ये हक्क कोणते कोणते आहेत हे खास करून आपण बघूया त्यामध्ये लोकसेवेमध्ये समान संधीचा हक्क त्यांना नसणार आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी ते पात्र नसणार आहेत उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी ते पात्र नसतील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नेमणूक करण्यासाठी ते पात्र नसतील ओके पुढे ते उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी सुद्धा पात्र नसतील मतदार म्हणून नोंदणीसाठी सुद्धा ते पात्र नसतील तो लोकसभा किंवा राज्यसभा यांचा सदस्य बनण्यास देखील पात्र नसेल राज्य विधानसभा किंवा विधानपरिषद यांचा देखील सदस्य बनण्यास पात्र नाही मग ना। तो केंद्र सरकार निश्चित करील त्या सेवा व पदे वगळता केंद्र व राज्य यांच्या कामकाजासंबंधित लोकसेवा किंवा पदे यावर नेमणुकीसाठी देखील पात्र नसेल म्हणजे सगळ्याच वाटा थोडक्यात जवळपास सार्वजनिक पदांच्या बाबतीमध्ये बंद झाल्यासारख्या आपल्याला या ठिकाणी आयच्या दिसत आहेत ओके okay? पुढे परदेशस्थित भारतीय नागरिकत्व कार्डाचा त्याग करणे ही जी गोष्ट आहे यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत जर परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारकाने परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक सोडण्याची जर घोषणा विविध पद्धतीने जर केली केंद्र सरकारकडे तर अशा घोषणापत्राची नोंद त्या ठिकाणी झाल्यानंतर भारतीय नागरिक कार्डधारक तो राहणार नाही जेव्हा एखादी व्यक्ती परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक राहणार नाही तेव्हा परदेशस्थित भारतीय नागरिक कार्ड मिळविणारी त्या व्यक्तीची परदेशी मूळ असलेली पती किंवा पत्नी आणि परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक म्हणून नोंद असलेले प्रत्येक अल्पवयीन मूल परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक त्या ठिकाणी ते राहणार नाहीत त्याचे सर्व जे त्याच्यासोबतचे जे अज्ञान सज्ञान जे असतील किंवा पत्नी असतील ते त्या ठिकाणी त्यांचंसुद्धा ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डाचा त्याग होईल परदेशस्थित भारतीय नागरिकत्व का कार्डधारक नोंदणी रद्द करणे याच्या संदर्भात फसवणूक किंवा राज्यघटनेचा अवमान केलेला असेल किंवा युद्ध चालू असताना शत्रूंशी अवैधरित्या व्यापार केलेला असेल किंवा संपर्क ठेवलेला असेल सार्वभौमत्व एकत्मता मैत्रीपूर्ण संबंध हे त्या ठिकाणी आवश्यक असेल तर परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक नोंदणी रद्द देखील केली जाऊ शकते हे त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण थोडक्यात शेवट शेवटला जरा थोडंसं तुम्हीही कंटाळलं असताल परंतु एक म डिटेलमध्ये आपण ज्यावेळेस कुठली गोष्ट पाहतो त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घ्याव्याच लागतात आणि खास करून मुद्दे जेमध्ये आलेले होते ते तुम्ही नोट डाऊन करून घेत चालायचेत आणि त्यावरून तुम्हाला जाता जाता एक क्वेश्चन देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मात्र कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करायचं आहे ठीक आहे त्यामध्ये भारतीय नागरिकत्वाचा कायदा एकोणावीसशे पंचावन्न याबाबत खालील अयोग्य विधान तुम्हाला निवडायचं आहे भारतीय नागरिकत्वाचा कायदा एकोणासशे पंचावन्न यामध्ये आठ वेळा दुरुस्ती करण्यात आली नागरिकत्व मिळविणे किंवा गमविणे यासंबंधी सर्वस्वी अधिकार हा राष्ट्रपतीचा आहे कायद्यात नागरिकत्व मिळविण्याच्या पाच मार्गावल्या आहेत आणि कायद्यामध्ये नागरिकत्व तीन मार्गाने नष्ट होऊ शकते त्यामध्ये नागरिकत्वाचा त्याग नागरिकत्व संपुष्टात येणे व नागरिकत्व हिरावून घेणे हे आहेत ठीक आहे तर तुम्ही या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायचं आहे आणि आवडला असेल तर लाईक करायचं आणि होता होईल तेवढं एक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे ठीक आहे आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही आमचं मोटिवेशनसुद्धा वाढवण्यासाठी कमेंटसुद्धा करायची आहे ठीक आहे तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत आहे